गुड़ धाम की दुनियादारी, हे बघा खरच माझी जायची इच्छा नाहीये, पण जर मी नाही जाणार तर तुमच्या सगळ्यांचं जायचं कॅन्सल होणार आहे, हे पण मला नाही चालणार, म्हणून मी तुमच्या सर्वांसोबत सिंगापूरला यायला तयार आहे मी। सगळ्यांना निवेदन आहे की आता घरी जाऊन सगळी तयारी करा, पॅकिंग वगैरे चालू करा, पण सगळ्यांनीच पासपोर्ट माझ्याकडे जमा करा। बोला गणपती बाप्पा। सगळे तुमच्याच कामासाठी आलो आहोत, तुम्हाला कळेल। येस, सो लेडीज लेट्स स्टार्ट। अहो माझं ऐका तरी तुम्ही, अरे तुम्ही करत का? अरे माझ्या बहिणीनो ऐका तरी, अरे तुम्ही हे काय करताय, थांबा तरी, अरे हे काय चाललंय तुम्ही? ट्रॅव्हलिंग साठी तुम्ही हीच बॅग यूज करता ना? हो तेच करतो मी, पण काय तुम्ही माझ्या घरात सिंगापूर टूर साठी तुम्हाला पॅकिंग मध्ये हेल्प करायला आलोय। अरे पण का मदत करताय अशी तुम्ही? ऐका माझं तुम्ही, पोपट भाऊ तुम्ही काहीच नका बोलू आणि इथे गपचूप उभे राहा आणि आम्हाला बघत राहा। काय बघू काय बघू मी, तुम्ही सगळे हे का करताय? पोपट भाऊ बोला ना वहिनी। पोपट भाऊ बघा, आम्ही तुमच्यासाठी नवीन कपडे पण आणले आहेत सिंगापूर ट्रिप साठी। हे पण सोबत घेते, शॉर्ट्स वगैरे पण घेतले आहेत, पण काय ना या कपड्यांना इस्त्री नाही आहे बरं का? मी करतो ना, मी करते ना। इस्त्री कुठे? तिकडे। हा घे घे, तिकडे ना, मी करते मी करते, मग काशी नका करू। हा हे पण घ्या, हे पॅकिंग। बहिणीनो प्लीज जरा तुम्ही माझं ऐका ऐका ना, तुम्ही माझ्यासाठी इतका त्रास का करून घेत आहात? पोपट भाऊजी हे बरोबर नाहीये, एकीकडे बहिणी म्हणताय एकीकडे फरक करताय। आणि तसंही पोपट भाऊ आम्हाला जरा पण त्रास होत नाहीये, आम्ही तर बहिणी असण्याचं कर्तव्य करतोय। अरे तुम्ही परत आलात, चला उभे राहा इथे। आता तुम्ही इथे येऊ शकता। अच्छा, तुमचा पासपोर्ट, व्हिसा, वॉलेट आणि इतर आयडी कार्ड्स आहेत। अरे तुम्ही लोकांनी माझ्यासाठी एवढा त्रास का घेतला? अरे ह्या त्रास होण्यासारखं काय आहे? आम्हाला माहित होतं की तुम्हाला पॅकिंग करायचं अजिबात मन नसणार, म्हणून आम्ही विचार केला की आम्ही तुमचे पॅकिंग करतो, सिंपल। पोपट भाऊ तुम्ही उद्या हसत हसत आमच्या सोबत सिंगापूरला चला, वी प्रॉमिस यू तुम्हाला तिकडे खूप मजा येणार आहे। मी तर हसत हसतच येतोय ना। पोपट भाऊजी नुसतं वरवर असं म्हणून नाही चालायचं, हसा जरा, उत्साहात सिंगापूरला जायचंय आपल्याला। आणि जर तुम्ही उत्साहाने सिंगापूरला नाही आलात तर आमचं सिंगापूरला जायचं कॅन्सल। असं तुम्ही काय करू नका। तर मग हसा हसा, असं थोडं असं थोडं असं थोडं थोडं खूप पुरुषा का मैत्रिणी थँक्यू तुमच्या सगळ्यांचे खूप खूप थँक्यू। कम ऑन पोपटलाल भाऊ, नो फॉर्मॅलिटीज, तुम्ही फक्त असेच खुश रहा, आपण सगळे सिंगापूर मध्ये खूप मजा करू। अरे ज्या भावांच्या बहिणी तुमच्या सारख्या असतील, त्यांची इतकी काळजी घेत असतील, तर त्याला तर कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही, ट्रिपला तर मजाच मजा येणार। चला मला स्वतःच पॅकिंग करायचं। परफ्यूम घेतला, गॉगल घेतला, पाऊच घेतला, ज्वेलरी। अगो बाई एक वस्तू तर राहिलीच, आता काय राहिलं? नाही सोनूला फोन करायचा। अरे हो, या काही गडबडीत तिला फोन करायचाच राहिला। आता ती वर्कशॉप अर्ध सोडून येऊ पण नाही शकत। एक काम करूया, तिला फोन करून ही सरप्राईज न्यूज देऊया। स्पीकर वर ठेवा। हा एक सेकंड। हाय बाबा, कसे आहात तुम्ही? हा मी मस्त, बाळा तू कशी आहेस? एकदम मस्त। हा आणि वर्कशॉप कसा चालू आहे बाळा? एकदम फर्स्ट क्लास। हा अच्छा सोनू बाळा, तुला एक सरप्राईज न्यूज द्यायला फोन केलेला आहे। सिंगापूरची तयारी झाली?
तुला कसं कळलं? तुला कोणी सांगितलं? टपूने. अरे वा, अरे वा, काय अरे वा. बाळा तू तिथे वर्कशॉप साठी गेली आहेस का टपूसोबत बोलायला गेली आहेस? बाबा अहो काय तुम्ही पण सोनू तुला आम्ही खूप मिस करणार आहोत बाळा. तू आली असतीस ना आमच्या बरोबर तर खूप मजा आली असती. अगं काही हरकत नाही, आपण परत जाऊ ना सोबत. तसं हे खरं आहे बाळा की आम्हाला तिथे तुझी खूप आठवण येणार. बाबा तुम्ही असं अजिबात विचार नका करू. तुम्ही बस तिकडे जाऊन एन्जॉय करा आणि माझी आठवण काढून अजिबात उदास होऊ नका. ओके? हो. नाही होणार उदास. व्हेरी गुड. बाळा आता वर्कशॉपवरच लक्ष द्या, इकडच्या तिकडच्या गोष्टी नको करूस हा टपू सोबत आणि बाकी सगळ्या मित्रांसोबत. चल हा बाळा सोनू ठेव. ओके बाय, हॅपी पॅकिंग अँड हॅपी जर्नी. थँक्यू बाळा. थँक्यू, टेक केअर बाळा. बाय. काही असू देत माधवी, पण तिथे सोनू शिवाय मज्जाच नाही येणार. खरंय हो, पण चांगली गोष्ट ही आहे की ती तिकडे तिचं वर्कशॉप एन्जॉय करते. चल तू पॅकिंग कर, मी जरा येतो. जाऊ. हे 100-100 चे जातील माझ्या पाउच मध्ये आणि हे 50 आणि 10 कपड्यांचे खाली ठेवतो जरा. अहो आपण परदेशात जाणार आहोत आणि तुम्ही अशा 150 नोटा घेऊन येणार आहात? कंजुशीची पण हद्द असते. हो हुशार, मी 100-200 रुपये नाही ठेवले आहेत, 100-200 सिंगापूर डॉलर ठेवले आहेत. तुला माहिती आहे सिंगापूर डॉलरचा रेट काय? नाही काय. एका डॉलरची किंमत आहे 52 रुपये. इतकं महाग आहे? मग म्हणून वेगवेगळे ठेवले आहेत की टेन्शन नको व्हायला. नाही नाही बरोबर बरोबर ठेव. अच्छा आपण उद्या एअरपोर्टला कसं जाणार आहोत? काही टॅक्सी बस काही बुक केलंय की नाही तुम्ही? नाही मी अजून तर नाही केली. मग लवकर बुक करा, आयत्या वेळी कोणी मिळालं नाही तर. करतो. हॅलो, गोकुळधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी आत्मारामजी बोलतायत. हो मी आत्माराम तुकाराम भिडे बोलतोय. तुम्ही कोण? हो मी थॉमस कुक मधून बोलते आहे. तुमच्यासाठी एक महत्त्वाचा मेसेज आहे. हा बोला बोला, काय मेसेज आहे? तुम्ही एअरपोर्टला जाण्यासाठी टॅक्सी बुक नका करू. हा आमच्याकडे खूप सामान आहे, आम्ही जाणार कसं? सांगते, ज्यांनी तुमची ट्रिप स्पॉन्सर केली आहे त्यांनी तुम्हाला एअरपोर्टला जाण्यासाठी एक स्पेशल आयोजन केलंय. स्पेशल आयोजन? काय काय केलं? काय ते तर तुम्हाला उद्याच कळेल. उद्या संध्याकाळी 5:30 तुम्ही सगळे आपल्या लगेज सोबत रेडी राहा. गुड बाय, हॅव अ नाइस ट्रिप. हॅलो हॅलो हॅलो, काय झालं? कमाल आहे, हा ट्रॅव्हलिंग ऑफिस मधून फोन होता. बोलत होते की तुम्ही टॅक्सी आणि बस बुक नका करू एअरपोर्टवर जायला. हो ज्यांनी पण आपली ट्रिप स्पॉन्सर केलेली ना त्यांनी आपलं एअरपोर्टला जाण्यासाठी स्पेशल आयोजन केलंय. अरे कोणाला माहिती माधवी, एकतर तो कोण आहे सगळं का करतोय माहिती नाही आणि वरून हे आता स्पेशल आयोजन केलंय. बस इतकं सांगितलंय की उद्या 5:30 पॅकिंग करून तुम्ही लोक कंपाऊंड मध्ये तयार राहा. होय चला रे चला, सिंगापूरची झाली तयारी. होय होय. ए भाऊ भिडे बघा मी वेळेवर आलोय भाऊ. थँक्यू जेठालाल, तू वेळेवर आलास, पण त्यांची वाट बघतोय ते तर आलेच नाही आहेत. म्हणजे भिडे भाऊ? म्हणजे हे अंजली वहिनी ज्यांनी आपली ट्रिप स्पॉन्सर केली आहे ना त्याने आपल्यासाठी एअरपोर्टला जाण्यासाठी स्पेशल आयोजन केलंय, तर त्याचीच वाट बघत आहे. काय स्पेशल आयोजन केलंय प्रा? ते मला नाही माहिती सोडी. त्याने प्रत्येक गोष्टीत सरप्राईज ठेवलंय. ते पण आहे. अरे मग तू आपल्या हिशोबाने टॅक्सी वगैरे काहीतरी बुक करून ठेवायची ना भाऊ. अरे काय बुक करायला हवी होती जेठालाल, माझ्या लग्नाची वरात थोडी आहे की मी प्लॅनिंग करून ठेवू. हो भाऊ भिडे, पूर्ण ट्रिप मध्ये लग्नाची गोष्ट मात्र कोणीच नाही काढायची. सॉरी 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 चुकून बोललो. नाही सॉरी तर तू तेव्हा फील करशील जेव्हा तिकडे जाऊन आपल्याला माहिती पडणार की कोणीतरी आपल्यासोबत मस्करी केली. अरे पोपट भाऊ मस्करी कशी असू शकते? आता तर आपल्याकडे तिकीट्स पण आहेत सिंगापूरच्या. तिकीट तर कॅन्सल पण होऊ शकते ना. अरे याला कॅन्सलच करायचा सगळं. अरे भाऊ पोपटलाल प्लीज कृपा करून ना नकारात्मक गोष्टी करू नको प्लीज. आता बघा मला काय वाटतंय, आपल्याला अधिरोणाची आवश्यकता नाहीये. जर भिडे म्हणतोय की काही व्यवस्था झाली आहे तर नक्की व्यवस्था झाली असेल. आपण वाट बघू ना थोड्या वेळ. टाइम आहे आपल्याकडे. आली आली. काकूजी याच्यात सगळे कसे बसणार? हा दुसरे पण आली. अहो एवढ्या गाड्या? हा हे खरं स्पेशल आयोजन आहे. वा वा वा, बघितलं 6-6 गाड्या आल्यात बापूजी. गाड्या
कोमल वहिनी वाटप्पू आली तुझी कड्डी। अरे अरे स्पेशल गाड़ी है दोघांसाठी कोमाले बाई। ओए सोनिये आला रे आला। ओ यारो हे सगळं काय? ओ एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्या आणि ते पण सगळ्यांसाठी। सगळ्यांसाठी वेगवेगळ्या गाड्या पाठवल्या। अरे ही कोण आहे? ओय सोनिये आम्ही थॉमस कुकच्या ऑफिस मध्ये गेलो होतो ना तिकडेच भेटली ही मुलगी। अच्छा अच्छा गुड इव्हनिंग एव्हरीवन। हॅलो जी हॅलो गुड इव्हनिंग कशा आहात तुम्ही? मी एकदम मस्त। मी पण मस्त आहे। थॉमस कुक ट्रॅव्हल्स कडून मी तुम्हा सगळ्यांचा मनापासून स्वागत करते। थँक यू। तुमच्या सगळ्यांची एअरपोर्टला जाण्यासाठी खास तयारी केली गेली आहे। वा वा खूप मस्त खूप मस्त सगळं झालेलं आहे हो बापूजी। म्हणजे या सगळ्या गाड्या आपल्यासाठी आहेत आपण ह्याच्यात बसून एअरपोर्टला जायचं? काय तारक तुम्ही पण वाटतं तर असंच आहे ना? खरेखर आज सगळं काही अजब अजबच होतंय। इतक्या मोठ्या मोठ्या शोफर ड्रायव्हिंग कार्स ते पण सगळ्यांसाठी। अरे पण कळत नाहीये हे सगळं कोण करतो? अहो मॅडम सांगा ना कोण आहेत ते भाऊ किंवा बहीण जे हे सगळं करतायत? सॉरी सर, जसं की तुम्हाला माहिती आहे की ज्यांनी तुम्हाला ही ट्रिप स्पॉन्सर केली आहे त्याने स्वतःचं नाव सिक्रेट ठेवायला सांगितलंय, म्हणून आम्ही तुम्हाला नाही सांगू शकत, पण त्यांनी तुमच्यासाठी एक गिफ्ट पाठवलंय। हे आणखी एक एनवलप। त्यांच्या इन्स्ट्रक्शनच्या अनुसार हे फक्त पोपटलालजींनाच द्यायचंय। बघा तरी त्यात काय लिहिलंय ते। द्या तिकडे। वाच वाच काय लिहिलंय, त्याचं नाव लिहिलंय का? नाही। काय लिहिलंय? गुड इव्हिनिंग गोकुळधाम वासियांनो। गुड इव्हिनिंग। गुड इव्हिनिंग। तुम्ही विचार करत असाल की इतक्या सगळ्या शॉफर ड्रिव्हन गाड्या का पाठवल्या गेलेल्या आहेत, तर याचं एकच उत्तर आहे, आंबे खा कोई मोजू नका। हॅपी जर्नी। थँक यू। परत तोच मेसेज, आंबे खा कोई मोजू नका। नेहमी एक्सपेक्ट करतो नाव आणि निघतो आंबा। चला मग आंबे खाऊया ना चला। प्लीज तुम्ही सगळे आपापल्या गाडीत जाऊन बसा, फ्लाइटचा टाइम झालाय। हो चला चला चला। बोला आंबे मात नक्की गणपती बाप्पा। चला 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 चल माधवी। कोमल तू तुझी आणि गोलीची काळजी घे हा, आणि तिकडे जसं पोहोचाल लगेच मला फोन करा हा। आणि हो जसं तुला समजेल ना की ही ट्रिप कोणी स्पॉन्सर केली आहे तर मला नक्की सांग हा। ऑफ कोर्स हंस। तू पण स्वतःची काळजी घे। आय मिस यू हंस। कोमल आय ऑल्सो मिस यू। चल चल तुम्हाला लेट झालाय तर। Happy journey.
गोकुलधाम की टोली आई सिंगापुर, गोकुलधाम की टोली आई सिंगापुर, मना करेंगे दिन रात सुबह और भोर, मना करेंगे दिन रात सुबह और भोर, घूमेंगे घुमाएंगे मौज मनाएंगे हंसेंगे हंसाएंगे हम हम हम, गोकुलधाम की टोली आई सिंगापुर, गोकुलधाम की टोली आई सिंगापुर, ऊंची ऊंची बिल्डिंग और सागर, ऊंची ऊंची बिल्डिंग और सागर, देखो कितना खूबसूरत है ये शहर, देखो कितना खूबसूरत है ये शहर, घूमेंगे घुमाएंगे मौज मनाएंगे हंसेंगे हंसाएंगे हम हम हम, गोकुलधाम की टोली आई सिंगापुर, गोकुलधाम की टोली आई सिंगापुर, खुशबू है फूल है बहारे है, खुशबू है फूल है बहारे है, देखो आए घूमने सारे हैं, देखो आए घूमने सारे हैं, घूमेंगे घुमाएंगे मौज मनाएंगे हंसेंगे हंसाएंगे हम हम हम, गोकुलधाम की टोली आई सिंगापुर, गोकुलधाम की टोली आई सिंगापुर, गोकुलधाम की टोली आई सिंगापुर, चोखाई किती आहे ना इकडे बबीताची? चोखाई चोखाई म्हणजे स्वच्छता, क्लीनलीनेस, स्वच्छता स्वच्छता, हे वर करा ना असं असं, आता हात ठेवा ना इथे. अच्छा ओके, थँक यू जेठाजी. मी आहे ना, तुम्हाला काही त्रास झाला तर मला सांगा मा. थँक यू सो मच. ओहो बघ ना बघ ना यार, काय मस्त आहे. ही सेंटोसा जाते ना ही मोनोरेल? हो हो, आणि आता मुंबई मध्ये किती छान मोनोरेल सुरू झालेली आहे. हो हो झाली आहे. तारक, अशा सुंदर शहरावर दोन ओळी होऊन जाऊ दे तर ऐकव. तुम्ही ऐकवा. अरे अरे मला सांगतेस, बघा तर किती हे सुंदर शहर आहे, बघा तर किती हे सुंदर शहर आहे, पण ते सौंदर्य या सौंदर्यासमोर फिकट आहे. क्या बात है. बबीताजी हे बघा, काचेचे उंच उंच बिल्डिंग किती मस्त आहेत. असं वाटतंय काचेचे डबकले आहेत. काय आहे डबकले? डबकले ते लहान लहान मुलं नाही एकाच्या वर एक ठेवतात ते. यू मीन ब्लॉक्स? यू मीन ब्लॉक्स? हा अगदी अगदी, अँड इट्स व्हेरी ब्युटिफुल. हा एकदम तुमच्या सारखं आहे. तुम्ही पण तर काचेची बावलीच आहात ना. ओ किती मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत ना इथे. काय लिहिलंय? SNB, सिंगापूर मॅरेज ब्युरो. कठीण आहे माणूस. अरे बँकिंगची बिल्डिंग असेल ती सिंगापूर मॅरेज ब्युरो म्हणे. मला जो वाटलं ना बाबा. बरं बरं ठीक आहे, पण इथले मेंबरशिप फीस खूप जास्त असणार ना. हो खूप असणार. तुला घ्यायची आहे? घेऊ शकतो मी तसं. फेमस हॉटेल मरीना बे सेंस. पण भिडे याचं नाव असं टुचकर भरक काय म्हणजे मरीना बे? अरे बे नाही रे, इट्स बे बे. हो हो जेठालाल. अरे हे बे म्हणजे तो नाही रे, इंग्लिश वाला बे. बे म्हणजे खाडी. खाडी म्हणजे हे बे खाडीच्या वरती उभी आहे? नाही जेठालाल, म्हणजे हे खाडीच्या वर उभी आहे हे मला कसं कळलं? समुद्राच्या किनारी उभी आहे. हो हो हो. मित्रांनो, ज्याची आम्हाला सगळ्यांना होती वाट, ज्याच्यासाठी मन होतं उत्साही, तो क्षण आला आहे. म्हणजे गोकुळधाम वासी पोहोचले आहेत सिंगापूर. आणि गोकुळधामची टोळी जिथे पण जाते इतकी धमाल करते, इतकी मस्ती करते, इतकी मजा करते की विचारू नका. आणि सिंगापूर तर आहेच मजेदार शहर, तर जर मस्ती मजा आपापसात भिडतील तर परिणाम काय होईल? परिणाम जो होईल त्याने तुमच्या घरात हास्याचा गोंधळ होणार. इतकं असणं की थांबणार नाही, इतकं असणं की तुमचं पोट दुखायला लागेल. तर आमच्या सोबत राहा आणि विचार करा की या मस्तीभरा शहरात काय होणार आहे. जे पण होणार मजेदार, तर बघत रहा, हसत रहा. तो शो जो तुमच्या आमच्या आयुष्याचा भाग आहे आणि त्याचं नाव आहे गोकुळधामची दुनियादारी.